नमस्कार, मी राधिका, राधिका द रॉयल टेस्टमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर महाराजा कसा बनवायचा ते बघणार आहोत. पनीर महाराजा हा बाकीच्या पनीरच्या भाज्यांपेक्षा खूप वेगळा असतो, कारण यामध्ये पनीरचे क्यूब्स न वापरता पनीरचे कोफ्ते बनवले जातात आणि तळलेले हे कोफ्ते ग्रेव्हीमध्ये मिक्स केले जातात. महत्त्वाचं म्हणजे पनीर महाराजा ही नावाप्रमाणेच महाराजा चवीची आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत. कांद्याची साल काढून घेतलेली आहे आणि एका कांद्याचे आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहेत. दुसरा कांदा पण आपण चार भागात कापून घेऊ. कापलेल्या कांद्याचा हा पिवळा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे, कारण हा भाग पाण्यामध्ये लवकर शिजत नाही. याच पद्धतीने आपल्याला सर्व कांद्याचा पिवळा भाग कापून घ्यायचा आहे. तर इथे मी सर्व पिवळा भाग कापून घेतलेला आहे. नंतर इथे मी दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटोचा हा वरचा भागसुद्धा आपल्याला सुरीने कापून घ्यायचा आहे. नंतर व्हिडिओमध्ये दाखवलं अगदी याप्रमाणे टोमॅटोच्या वरच्या भागाला चिरा पाडून घ्यायचा, यामुळे साल अगदी सहज निघते. दोन्ही टोमॅटोला चिरा पाडून झालेल्या आहेत. आता हे सर्व आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर इथे गॅसवरती मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये चिरा पाडलेले टोमॅटो टाकायचे आणि चार भागात कट केलेला कांदा टाकायचा. नंतर इथे मी 7 ते 8 काजू आणि 2 चमचे मगजबीज भिजत ठेवलेले होते. भिजत घातलेले काजू आणि मगजबी पाण्यामध्ये टाकायचे आहेत. मगजबी शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे मी 1 ते 1.5 तास याला भिजत घातलेलं होतं. या पाण्याला परत थोडीशी उकळी आल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी 25 ते 30 मिनिट हे सर्व साहित्य आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण पनीरचे कोफ्ते बनवून घेऊ. तर त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम एवढा पनीर घेतलेला आहे. आधी आपल्याला पनीर किसून घ्यायचं आहे. तिथे मी सर्वात बारीक असलेल्या किसनीने पनीर किसून घेत आहे. इथे मी पनीर महाराजासाठी सांगितलेलं मेजरमेंट 3 ते 4 व्यक्तींसाठी पुरेसं आहे. पनीर किसून झालेलं आहे. इथे आपण पनीरचे कोफ्ते बनवणार आहोत आणि पनीरला बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये आपल्याला 2 चमचे मैदा किंवा कॉर्नफ्लावर टाकायचा आहे. तर इथे मी 1 चमचा मैदा टाकलेला आहे आणि 1 चमचा कॉर्नफ्लावर टाकलेला आहे. मैदा किंवा कॉर्नफ्लावर टाकल्यामुळे पनीरचे कोफ्ते अगदी सहज बनवले जातात आणि तळताना तेलामध्ये सुटत सुद्धा नाही. आता यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकू. तर 1/2 चमचा काळी मिरी पावडर टाकायची, 1/2 चमचा धने पावडर आणि 1/2 चमचा जिरे पावडर टाकायची, 1/2 चमचा लाल मिरची पावडर टाकायची, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा चाट मसाला टाकायचा, 1/2 चमचा मीठ किंवा चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे सर्व एकत्र करून याचा गोळा मळून घ्यायचा. याचा गोळा बनवताना यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. पनीरमध्ये असलेल्या मॉइश्चरमुळेच याचा छान गोळा मळला जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे पनीरचे कोफ्ते करताना यामध्ये 2 चमच्यापेक्षा जास्त मैदा वापरायचा नाही, कारण जास्त मैदा वापरला तर पनीरचे कोफ्ते हे खूप जास्त कडक होतात. इथे कोफ्ते आपल्याला अगदी मऊ आणि सॉफ्ट बनवायचे आहेत. तर इथे गोळा मळून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. पाणी न टाकतासुद्धा मस्त भिजलेला आहे. यापैकी एक छोटासा गोळा घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवलं अगदी याप्रमाणे याचा कोफ्ता बनवून घ्यायचा. इथे मी अंडाकृती आकारात कोफ्ता बनवलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे गोल गोळेसुद्धा बनवू शकता. मी परत एक कोफ्ता तुम्हाला बनवून दाखवते. हे कोफ्ते बनवायला अतिशय सोपी आहे आणि अगदी झटपट बनतात, याला खूप वेळ लागत नाही. याच पद्धतीने मी सर्व कोफ्ते बनवून घेते. तुम्ही बघू शकता इथे 200 ग्रॅम पनीरमध्ये 15 कोफ्ते बनवून तयार झालेले आहेत. हे कोफ्ते आपल्याला तळायचे आहेत, पण त्याआधी कांदा आणि टोमॅटो शिजलं की नाही ते बघू. तर तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो मस्त शिजलेले आहेत आणि काजूसुद्धा मस्त शिजलेले आहेत. गॅस बंद करून घेऊ आणि यामध्ये शिल्लक राहिलेलं पाणी आपण गाळणीने गाळून घेऊ आणि हे थोड्या वेळ थंड करून घेऊ. कांदा टोमॅटो थंड होत आहे तोपर्यंत आपण कोफ्ते तळून घेऊ. तर त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. सुरुवातीला जेव्हा आपण कोफ्ते तळतो तेव्हा तेल अगदी कडकडीत गरम असायला हवं, नाहीतर तेल थंड असेल तर हे कोफ्ते तेलामध्ये विरघळतात. त्यामुळे हे कोफ्ते डायरेक्ट तेलामध्ये न सोडता मी या झाऱ्याच्या मदतीने तळून घेत आहे. चमच्याच्या मदतीने हे कोफ्ते आपण थोडेसे मोकळे करून घेऊ आणि हलकासा तांबूस रंग येईपर्यंत हे आपण तेलामध्ये तळून घेऊ. या स्टेजला गॅस मी सर्वात कमी केलेला आहे आणि कमी आचेवरती आपण याला आता तळून घेऊ. आपण जर पूर्ण कोफ्ते मोठ्या आचेवरती तळले तर वरच्या बाजूने लगेच तांबूस रंगावर येतात आणि आतल्या बाजूने कच्चे राहतात. त्यामुळे सुरुवातीला मोठ्या आचेवरती तळायचे, नंतर गॅस कमी करायचा आणि कमी आचेवरती तळून तांबूस रंग येईपर्यंत तळायचे. तुम्ही बघू शकता कोफ्त्यांना मस्त हलकासा तांबूस रंग आलेला आहे.
याला आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेले कोफ्ते सुद्धा तळून घेऊ. मी हे कोफ्ते तळून घेते, पण तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. शेजारील बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करा. यामुळे तुम्ही अशाच नवनवीन चमचमीत आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपी बघू शकणार. हे कोफ्ते पण मस्त तळून झालेले आहेत, याला पण काढून घेऊ. इथे शिजवून घेतलेला कांदा, काजू आणि मगज बी थंड झालेला आहे. यामध्ये आत्ता मी टोमॅटो टाकणार नाही आहे. याचं झाकण लावून घेऊ आणि याची स्मूथ पेस्ट बनवून घेऊ. हे शिजलेलं असल्यामुळे यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे. तुम्ही बघू शकता इथे पाणी न टाकतासुद्धा स्मूद अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे. आता यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ. इथे मी टोमॅटोची साल काढून घेतलेली आहे, तर दोन्ही टोमॅटो यामध्ये टाकून घेऊ आणि पाणी न टाकता याचीसुद्धा स्मूद पेस्ट बनवून घेऊ. इथे पेस्ट बनवून झालेली आहे, अगदी एकसारखी आणि क्रीमी अशी पेस्ट बनवून तयार आहे. आता आपण ग्रेव्ही बनवायला घेऊ. तर त्यासाठी कढईमध्ये मी इथे 3 ते 4 पळी तेल टाकून घेते. जेव्हा केव्हा आपण रेस्टॉरंट स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल रेसिपी बनवतो त्यावेळेस तेल थोडंसं जास्तच टाकावं लागतं, तेव्हाच ती ओरिजिनल चव या रेसिपीला येते. यामध्ये मी थोडंसं बटरसुद्धा टाकलेलं आहे. बटर मेल्ट झाल्यानंतर यामध्ये 1 हिरवी वेलची, 2 ते 3 लवंग, 3 ते 4 काळी मिरी, 2 दालचिनीचे तुकडे, 1 स्टार फूल आणि 1 मसाला वेलची टाकलेली आहे. नंतर यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकायची आणि अगदी थोड्या वेळ परतून घ्यायची. नंतर आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची. तर इथे मी जवळपास 1 छोटी वाटी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. आलं लसूणची पेस्ट परतून घेऊ. नंतर यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि कांदासुद्धा आपल्याला बटरमध्ये किंवा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला इथे तांबूस रंग किंवा गोल्डन ब्राऊन येईपर्यंत नाही भाजायचा, तर फक्त हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झालेला आहे. आता यामध्ये 1 मीडियम साईजचं बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे. इथे टोमॅटोसुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं नाही आहे, तर अगदी हलकंसंच परतून घ्यायचं आहे. टोमॅटोसुद्धा अगदी थोड्या वेळ परतून झालेला आहे. आता यामध्ये काजू, मगज बी, कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकायची. ही पेस्ट तेलामध्ये सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आणि जोपर्यंत ही पेस्ट किंवा ही ग्रेव्ही तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायची आहे. या पेस्टमध्ये काजू आणि मगज बी असल्यामुळे ही तळाला खूप चिटकू शकते, त्यामुळे कंटिन्यू याला ढवळत राहायचं आणि जळणार नाही याची काळजी घेऊन तेल सुटेपर्यंत याला परतायचं. नंतर इथे मी एका वाटीमध्ये 1 चमचा मिल्क पावडर घेतलेली आहे. यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि याची पेस्ट बनवून घ्यायची. तुमच्या घरामध्ये खवा असेल तर तुम्ही ही पेस्ट नाही बनवली तरी चालेल आणि भाजीमध्ये तुम्ही खवासुद्धा वापरू शकता. पेस्ट बनवून झालेली आहे, याला आपण बाजूला ठेवून घेऊ. आणि दुसरीकडे ग्रेव्हीलासुद्धा मस्त तेल सुटलेलं आहे आणि याचा रंगसुद्धा बऱ्यापैकी बदललेला आहे. याला आणखी 2 ते 3 मिनिट मी मध्यमाच्यावरती परतून घेते, म्हणजे ही आणखी जास्त चांगली शिजणार. कुठलीही ग्रेव्ही असो किंवा वाटण असो, आपण जेवढा जास्त वेळ तेलावरती त्याला परतू तेवढीच त्याची चव वाढते. इथे मी जवळपास 3-4 मिनिट परत याला परतून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता याने आणखी जास्त तेल सोडलेलं आहे. आता यामध्ये आपण पावडर मसाले टाकू. तर इथे मी 1.5 चमचा तिखट लाल मिरची पावडर टाकत आहे. इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. नंतर रंग येण्यासाठी इथे मी 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे. नंतर 1/2 चमचा हळद टाकायची, 1 चमचा धने पावडर टाकायची, 1 चमचा जिरे पावडर टाकायची आणि 1 चमचा चाट मसाला टाकायचा आणि 1 चमचा कुठलाही घरामध्ये असलेला गरम मसाला टाकायचा. नंतर 1/2 ते 1/2 चमचा पावभाजी मसाला टाकायचा आणि 1 चमचा काळी मिरी पावडर टाकायची आणि हे सर्व सुके मसाले छान तेलावरती परतून घ्यायचे. टाकलेले सर्व सुके मसाले जवळपास 1.5 ते 2 मिनिट आपण तेलावरती परतून घेऊ. यामुळे या मसाल्यांची रॉ टेस्ट निघून जाते. इथे मी सुके मसाले तेलावरती छान परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये 1 चमचा फ्रेश क्रीम टाकायची किंवा घरामध्ये असलेली 1 चमचा दुधावरची सायसुद्धा टाकू शकता. ही फ्रेश क्रीम आपण ग्रेव्हीमध्ये एकत्र करून घेऊ. फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय टाकल्यानंतर ग्रेव्ही छान तेल सोडायला सुरुवात करते. नंतर आपण मिल्क पावडरची पेस्ट बनवली, ती पेस्टसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची. मिल्क पावडरची पेस्टसुद्धा ग्रेव्हीमध्ये एकत्र करून घ्यायची. नंतर 1 ते 1.5 चमचा टोमॅटो केचप टाकायचं. इथे तुम्ही कुठलं पण टोमॅटो केचप वापरू शकता. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि ग्रेव्हीमध्ये सर्व छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. टोमॅटो केचपसुद्धा एकत्र करून झालेलं आहे. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं.
ग्रेव्हीमध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी टाकायचं, एकाच वेळेस खूप जास्त पाणी टाकायचं नाही, कारण ही ग्रेव्ही आपल्याला घट्ट हवी आहे. एकाच वेळेस खूप जास्त पाणी टाकलं तर ही ग्रेव्ही पातळ होते, आणि यामध्ये आपण काजू वापरलेले आहेत त्यामुळे जास्त पाणी टाकलं तर ग्रेव्हीचे खूप जास्त बुडबुडे उडतात आणि हाताला चटकेसुद्धा बसू शकतात. या स्टेजला आपल्याला यामध्ये पनीर किसून टाकायचं आहे, तर इथे मी जवळपास 50 ग्रॅम एवढा पनीर किसून टाकलेला आहे. किसलेला पनीरसुद्धा आपण ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित एकत्र करून घेऊ. ग्रेव्हीमध्ये पनीर किसून टाकल्यामुळे ग्रेव्हीची चव वाढते. या ग्रेव्हीला बाइंडिंग येण्यासाठी आपण यामध्ये मैद्याची किंवा कॉर्नफ्लावरची पेस्ट वापरलेली नाही आहे किंवा बेसनसुद्धा वापरलेलं नाही आहे, कारण यामध्ये आपण काजू आणि मगज बी वापरलेला आहे आणि यामुळेच ग्रेव्हीला छान बाइंडिंग येते आणि काजूमुळे ग्रेव्हीची चवसुद्धा वाढते. पनीर टाकल्यामुळे इथे ग्रेव्ही मला थोडीशी घट्ट वाटत होती, त्यामुळे इथे मी एक वाटी एवढं पाणी वाढवलेलं आहे आणि एकत्र करून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही कमी आचेवरती आपल्याला शिजवून घ्यायची आहे. ग्रेव्ही शिजवत असताना मध्ये मध्ये चेक करत राहायचं, नाहीतर ग्रेव्ही तळाला जळू शकते. इथे मी तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला मस्त तेल सुटलेलं आहे. याला परत एक वेळ एकत्र करून घेऊ. या ग्रेव्हीमध्ये पनीरचे कोफ्ते टाकून आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. ग्रेव्ही घट्ट असल्यामुळे यामध्ये आपण थोडंसं पाणी वाढवून घेऊ. तर इथे मी जवळपास 1/2 ग्लास एवढं पाणी वाढवलेलं आहे. नंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायची. कोफ्ते टाकण्यासाठी ग्रेव्हीला आपल्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे. इथे ग्रेव्हीला उकळी आलेली आहे. आता यामध्ये पनीरचे कोफ्ते टाकायचे. इथे मी सर्व कोफ्ते ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेले आहेत. कोफ्ते टाकून झाल्यानंतर अगदी हलक्या हाताने याला ढवळून घ्यायचं. ढवळून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरती जवळपास 1.5 ते 2 मिनिट आपण कोफ्ते ग्रेव्हीमध्ये शिजवून घेऊ. कोफ्ते ग्रेव्हीमध्ये शिजवल्यामुळे ग्रेव्हीचा फ्लेवर कोफ्त्यामध्ये छान उतरतो आणि कोफ्ते आणखी जास्त सॉफ्ट होतात. इथे मी जवळपास 2 मिनिट कोफ्ते ग्रेव्हीमध्ये शिजवून घेतलेले आहेत. झाकण काढून बघू तर ग्रेव्हीला मस्त तर्री सुटलेली आहे आणि कोफ्ते पण छान शिजलेले आहेत. कोथिंबीर आपण आधीच टाकून घेतलेली असल्यामुळे परत टाकायची गरज नाही. गॅस बंद करून घेऊ. तर अशा प्रकारे रेस्टॉरंट स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल पनीर महाराजा खाण्यासाठी तयार आहे. खूप जास्त टेम्प्टिंग अशी ही भाजी दिसत आहे. संपूर्ण रेसिपी तुम्ही बघितलेली आहे, त्यावरून तुम्ही अंदाज काढू शकता की ही भाजी चवीला कशी झाली असणार ते. हा पनीर महाराजा तुम्ही रोटी बटर रोटी नाण्याबरोबर खाऊ शकता, खूप अप्रतिम लागते. मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका. सोबतच राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. शेजारी बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करा. इथे मी तुम्हाला कोफ्ता कट करून दाखवते. तुम्ही बघू शकता एकदम मऊ आणि सॉफ्ट झालेला आहे.